चारही बाजूने पाणीच पाणी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा आजारी लेकराला उपचाराची गरज या परिस्थितीत पाण्यातून मार्ग काढत जीवघेणा ही माऊली आपल्या लेकराच्या काळजीपोटी या माऊलीने जीव धोक्यात घालत चक्कर रबरी ट्यूबवरून प्रवास केला आणि आपल्या लेकरासाठी ती, ती जणू हिरकणी झाली झालं असं की विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील काळेगाव या गावचा संपर्क मलकापूर शहरापासून पूर्णपणे तुटल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे या पुरातून मार्ग काढत एका आईने काळजीप्रती जीवाची बाजी लावल्याचं पाहायला मिळालं आणि हा जीव प्रवास कॅमेऱ्यात देखील कैद झालाय गावातील वैशाली अंबादास काळे यांचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला पण गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात न्यायचं कसं असा प्रश्न काळे कुटुंबियासह गावकऱ्यांसमोर होता त्यावेळी टायरच्या ट्यूबवर बसून पुरातून चिमुकल्याला उपचारासाठी नेण्याचं धाडस या माऊलीने केलं पुरामुळे खोल पाण्यात जीव मुठीत धरून वैशाली यांनी आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी मलकापूरला आणलं या गावाला चारही बाजूने विश्वगंगा नदीने वेढलेलं आहे आणि तालुक्याला येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे या मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांना कुठेही जाता येता येत नव्हतं मात्र आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव वाचवण्यासाठी माऊलीने ही धडपड केली आणि ही धडपड कैद झाली असून आजही ग्रामीण भागातील वास्तव दर्शवणारी ही घटना समोर आली आहे या धाडसी मातेच्या प्रवासाचा गावातील काही लोकांनी व्हिडिओ काढला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय मात्र केवळ व्हिडिओ व्हायरल होऊन मातेचं कौतुक होण्यापेक्षा गावची मूळ समस्या सुटावी हीच अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जाते आता शासन याची काही दखल घेतं का ते पाहणं महत्त्वाचं असेल लेकरासाठी आईने केलेला हा घेणा प्रवास हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुमचीही काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलोने लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद